डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत हॅलो सीमा, कुठे आहे तू? काय तू येणार नाहीये? अगं प्रयोगाला किती कमी दिवस बाकी आहेत आणि तू आज अशी बोलते. ठीक आहे, तुला जे महत्वाचे काम वाटतात ना ते तू कर. बाय. तिला जास्त महत्वाची काम आहेत, ती येऊ शकत नाही. आता काय करायचं? ऐक ना, तुझी ती रूममेट दिशा, तिला विचारून बघूया का आपण? दिशा? हा, दिशा आपल्याला नक्की मदत करेल. आणि आता तिची आईची वेळ पण झाली, आपण तिला आता विचारू, ती येईल. हो. हाय. ऐक ना दिशा, आता लगेच आत नको जाऊस, आम्हाला आमच्या नाटकासाठी तुझी गरज हवी होती. अरे तुमच्यासारख्या रंगमंच गाजवणाऱ्या कलाकारांना माझी मदत हवी आहे. अगं आज तुझी गरज आहे आम्हाला. काही दिवसानंतर आमचं नाटक आहे, त्याची रिहर्सल करत आहोत. आम्ही चौघे तर आहोतच ग, पण नाटकात 5 कॅरेक्टर आहेत आणि ती सीमा आज नाही आली. आणि दिशा, तुला अभिनय आवडत नाही आहे मला माहिती आहे गं, पण प्लीज आज तुला मित्रांसाठी करावं लागेल, प्लीज नाही म्हणू नको. ठीक आहे, चालेल. आणि एका दिवसाचा प्रश्न आहे ना, उद्या तुमची सीमा येणार आहे ना? हो हो. मी जज डायलॉग येतो. मी साक्षीदार. मग मी कोण? तू गुन्हेगार कर, ते मस्त जमेल बघ तुला. मी? आणि गुन्हेगार मी कोणता गुन्हा केलाय? अगं ते आम्ही ठरवू आणि स्क्रिप्ट मध्ये तसं लिहिलंय. आणि दिशा, तू काही गुन्हेगार म्हणजे कायमची नाही, फक्त आजच्या दिवसापुरती गुन्हेगार. ठीक आहे, चालेल. तू ठेवून दे तुझं काय ठेवायचं असेल. विना, तू दिशाचे वकीलपत्र दे आणि वेदांत तू सरकारी वकीलपत्र दे. अरे माझे डायलॉग? हा, तू घे की तुला जे पटेल ते घे, आपण करू बरोबर. हो. आणि ऐका, आपली रिहर्सलचे कॉस्ट्यूम पण आज आली, आपण कॉस्ट्यूम घालून रिहर्सल करू. हो चालेल, चल चल मी आले. चला तू टेबल इकडे घे बरं. आणि मी कुठे उभी राह? तू तिथे उभी राह. तुमचे झाले कॉस्ट्यूम बघून? अरे रिहर्सलला एवढी तयारी करतोय तू? सगळे रेडी? चला सुरुवात करू. 5, 4, 3, 2, 1. ऑर्डर ऑर्डर, कोर्टाची कारवाई सुरू करा. मिलॉर्ड, आज या ठिकाणी जो खटला चालू आहे ना, तो खूप गंभीर आणि थोड्या वेगळ्या प्रकारचा आहे. कटघऱ्यामध्ये जी मुलगी तुम्हाला उभी दिसते आहे ना, तिने खूप गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझे विरोधी मित्र माझ्या क्लायंटवरती जो काही आरोप करत आहेत ना, तो सरासर खोटा आहे. कोणताही गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय आरोपी हा गुन्हेगार नसतो. ऑब्जेक्शन ओव्हरऑल. मिलॉर्ड,
एकमेकाशी असे वाद घालत न बसता मी प्रत्यक्ष कारवाईकडे वळतोय. कुमारी वीणा, तुम्ही कुमारीच आहात ना? ऑब्जेक्शन मी लॉर्ड. माझ्या या मित्राला माहित नाही वाटतं लग्न न झालेल्या मुलाने मुलीला कुमारी म्हणतात. ऑब्जेक्शन ओव्हरऑल, तुम्ही बोला. मी लॉर्ड, यांचं लग्न झालेलं नाही असं जरी वाटत असलं ना, तरी यांनी केलेल्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता नक्कीच या जगापासून काहीतरी नक्कीच लपवत आहे हे मात्र नक्की. कुमारी दिशा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं तुम्ही द्यालच. मिलॉर्ड, कुमारी दिशा यांना काही प्रश्न विचारण्याची मी परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. कुमारी दिशा, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही विवाहित आहात हे खरं आहे ना? नाही, माझं लग्न नाही झालं अजून. तुम्ही खोटं बोलताय. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझे मित्र माझ्या मैत्रिणीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ती न बोलल्यामुळे फसत जात आहे. ऑब्जेक्शन ओव्हरऑल, तुम्ही बोला. मिनोर, माझ्याकडे मिस दिशा यांच्या विरुद्ध आणखी काही डिटेल्स आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की ही फाईल तुम्ही बघून घ्या. मिलॉर, तुम्हाला मी जी आता ही फाईल दिलेली आहे ना, त्यामध्ये अशी काही कागद आहे जी सांगताय की कुमारी दिशा यांना अगोदरपासूनच म्हणजे कॉलेज लाईफपासूनच चित्रपट किंवा नाटकांमध्ये काम करायला किंवा ते पाहायला खूप आवडायचं, पण आता त्यांना ते आवडत नाही. कारण तो एक हादसा म्हणा किंवा मॅडमनी केलेला गुन्हा. मिलॉर्ड, या ठिकाणी माझे क्लायंट हजर आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं आणि मिस दिशा यांचं लग्न झालेलं आहे. एवढंच नाही मिलॉर्ड, तर त्यांना एक अपत्यही आहे. ओरडल्यामुळे काहीही सिद्ध होत नाही मिस दिशा, तुम्ही माझ्या क्लायंटची फसवणूक केलेली आहे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझ्या या वकील मित्राला कदाचित माहीत नाही वाटतं कोर्टामध्ये साक्ष आणि पुराव्याशिवाय काहीही सिद्ध होत नाही. हे कोर्टास ठाऊक आहे, तुम्ही शिकवायची गरज नाही, बसा तुम्ही. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, मिस दिशा यांच्या विरोधात माझ्याकडे दोन साक्षीदार आहेत. पहिली मिस दिशा यांची अगदी जवळची मैत्रिणी मिस वैभवी, ज्यांना सर्व काही माहिती आहे, आणि दुसरे माझे क्लायंट जे एका नाट्यगृहात काम करतात. सर्वप्रथम मिस दिशा यांची जवळची मैत्रीण मिस वैभवी यांना कोर्टामध्ये हजर करण्याची मी परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. मिस वैभवी हजर हो. मिस वैभवी हजर हो. तुम्ही दोघी एकमेकींना ओळखता? हो. पॉइंट टू बी डॉटेड. मिस दिशा, तुमचं लग्न होऊन 1 वर्ष झालं. हो. पण त्या अगोदर तुम्ही आणि तुमची मैत्रीण दिशा एकमेकींना भेटत असाल. हो. तुमच्या गप्पाही खूप झाल्या असतील. मिलॉर्ड ऑब्जेक्शन. मिस दिशा, सॉरी, कुमारी दिशा आणि वैभवीच्या बालपणाचा ह्या केसशी काहीही संबंध नाही. ऑब्जेक्शन ओव्हरऑल, तुम्ही बोला. मिलॉर्ड, माझी मैत्रीण आता तिचे हार पत्करताना दिसत आहे, कारण मी मिस दिशा यांच्या बालपणाबद्दल काही बोललेलोच नाही. मिलॉर्ड, ही केस खूप क्लिअर आहे, मला फक्त 5 मिनिटं द्या, मी ही केस निकाली लावतो. तर मिस वैभवी, तुम्ही कैलास नावाच्या व्यक्तीला ओळखतच असाल. हो. जे एके रात्री तुम्हाला भरतनाट्य मंदिराच्या समोर भेटले होते आणि त्यावेळी तुमच्याबरोबर याही होत्या. हो, ते आमचे चांगले मित्र होते दिशा, आणि ते रोज भेटायचे सुद्धा, पण पुढचं मला काही नाही माहीत. दॅट्स ऑल मिलॉर्ड. एनी क्रॉस? नो मिलॉर्ड. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, पुढचं आता मी सांगतो. मिस दिशा आणि माझे क्लायंट कैलास हे रोज एकमेकांना भेटायचे, तेही चोरून चोरून. याच भेटीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि मग काही क्षणिक समाधान मिळवण्यासाठी हे दोघे रात्रभर एकत्र राहू लागले. त्यातूनच मिस दिशा यांना दिवस गेले, या दोघांनी लग्नही केलं, पण यांच्या अभिनेत्री होण्याच्या स्वप्नामुळं मिस दिशा यांना हे लग्न आजही मान्य नाही. एवढंच नाही मिलॉर्ड, तुम्हाला मला आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ऐकून हा धक्का बसेल असं माणूस किल्या काही नफासदर कृत्य यांनी केलेलं आहे. मिलॉर्ड, स्वतःच्या अभिनेत्री होण्याच्या स्वप्नासाठी यांनी स्वतःच्या पोटातलं बाळ खाली केलं आहे. मिलॉर्ड, अपत्य खाली केलेलं आहे. त्यानंतर या नाटकापासून दूर झाले. मिलॉर्ड, मिस दिशा यांनी माझ्या क्लायंटची फसवणूक केलेली आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे,
तेव्हा यांना कठोरकठोर शिक्षा मिळून माझ्या मित्राला न्याय मिळावा एवढीच विनंती. दॅट्स ऑल मिनो. मिस दिशा, तुम्हाला तुमच्या पक्षात काही बोलायचं आहे? काहीच नाही.